नाम लिखना है जी। तुझ अपना नाम दसो पहले, सब तो पहले अपना पति का नाम बताओ। एक अब्जाहून अधिक लोकसंख्या मोजणं काही सोप्प नाही। 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशातल्या वेगवेगळ्या भौगोलिक परिसरातली जनगणना अखेर मोजली गेली आणि 121 कोटींचा टप्पा ओलांडला। हे आकडे नुकतेच प्रकाशित झाले। नमस्कार जी, जनगणना के लिए आए हैं। जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या लोकसंख्येचे हे नव्याने आलेले आकडे आहेत। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत नक्षलवाद्याच्या विळख्यात राहणाऱ्या जनतेपासून ते पूर्वांचलाच्या सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांपर्यंत ही भारताची जनगणना झाली। मीर कासिम शाळेत शिक्षक आहेत। राजौरीतल्या बुद्धल या दुर्गम गावी त्यांना अक्षरशः 7 किलोमीटरचा ट्रेक करत जावं लागलं। तिथे त्यांनी एका खास पाहुण्याची गणना केली। 109 वर्षांचे नवाब दिन 2006 मध्ये पाकिस्तानातून भारत पाक सीमा ओलांडून भारतात आले 40 वर्षांनंतर आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी। दिन यांनी भारतात राहण्यासाठी हायकोर्टाकडे याचिका दाखल केली आहे। दिन सारख्या आणि सीमा ओलांडून आलेल्या अशा प्रवाशांची गणनाही यावेळी जनगणना कर्मचाऱ्यांना करायची होती। सीमेलगतच्या गावातील अशा ताटातूट झालेल्या कुटुंबांची माहिती गोळा करण्यात आली। त्यांनी कोणत्या कारणांमुळे स्थलांतर केलं याची नोंदही करण्यात आली। 2001 जनगणनेपेक्षा वेगळा उत्साह यावेळी होता। अतिरेक्यांच्या कारवाया कमी झाल्यामुळे असेल कदाचित, पण इतर आव्हानं पूर्वी सारखीच होती। मिलिटेंट्स अफेक्टेड एरिया इज अ बिग इशू हियर सो फार एज दिस पॉप्युलेशन इन्वेजन इज कंसर्न। सीमेवरचं गाव असो की नियंत्रण रेषेलगतचं गाव असो, कोणताही भाग जनगणनेपासून वंचित ठेवायचा नव्हता। चाप्रियाल गावी तर जनगणना कर्मचाऱ्यांना नियंत्रण रेषा ओलांडून जावं लागलं। कुंपणा पलीकडचं हे गाव कारगिल युद्धाच्या वेळी ओस पडलं होतं। आता गावातले काही जण परतले आहेत। ਅਸੀਂ 2 ਸਾਲ ਹੋਏ ਕੰਪ ਚ ਰਹਿੰਦੇ, 9 ਸਾਲ ਕੰਪ ਚ ਹੋਏ ਰਹਿੰਦੇ, ਹੁਣ 2 ਸਾਲ ਹੋਏ ਇੱਥੇ ਰਹਿੰਦੇ, ਸਾਡੀ ਗਿਣਤੀ ਹੋ ਗਈ ਇੱਥੇ। ਵੀ ਆਰ ਰੀਚਿੰਗ ਟੂ ਸਮਾਲੈਸਟ ਏਰੀਆ ਇਵਨ ਇਨ ਇੰਟਰਨੈਸ਼ਨਲ ਬੋਰਡਰਸ ਐਂਡ ਲਾਈਨ ਆਫ ਐਕਚੁਅਲ ਕੰਟਰੋਲ। ਇਟ ਇਜ਼ ਅ ਡਿਫਿਕਲਟ ਬਟ ਵੀ ਹੈਵ ਅ ਕਮਿਟਮੈਂਟ, ਵੀ ਹੈਵ ਕਮਿਟਮੈਂਟ ਵਿਦ ਦ ਕੰਟਰੀ, ਵੀ ਹੈਵ ਕਮਿਟਮੈਂਟ ਵਿਦ ਦ ਪਲੈਨਿੰਗ ਕਮਿਸ਼ਨ ਆਫ ਇੰਡੀਆ। ਵੀ ਹੈਵ ਟੂ ਪ੍ਰੋਵਾਈਡ ਟਰੂਥਫੁਲ ਐਂਡ ਕਰੈਕਟ ਡਾਟਾ। ਨਹੀਂ ਅਭੀ ਜੋ ਦਸਖਤ ਇਸ ਪੇ ਲੈ ਲੇਂਗੇ ਇਸ ਪੇ ਵੀ ਤੋ ਦਸਖਤ ਲੈਣਾ। ਫਿਰਤੀ ਵਰ ਅਸਣਾਰਿਆਂ ਚੀ ਗਣਤੀ ਕਰਨਾ ਹੈ ਸਗਿਆ ਜਿਕਰੀ ਚਾ ਕੰਮ। जम्मू काश्मीर मधल्या भटक्या जमाती तर उन्हाळ्यात उंच डोंगराकडे आणि थंडीच्या मोसमात सपाटीच्या भागात स्थलांतर करतात। या जमातीची लोकसंख्या 8 लाखांच्या आसपास आहे। कदाचित हे सगळे जनगणनेत वगळले गेले असते, म्हणूनच त्यांची स्वतंत्र जनगणना करण्यात आली। जनगणना विभागाच्या म्हणण्यानुसार गेल्या वेळी जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात निसटलेली जनगणना यावेळी करण्यात आली। सांबाज जवळच्या राग पोर्शन गावातल्या 70 वर्षांचे पुन्नू दिन आणि त्यांच्या सोबतची 5 कुटुंबही या गणनेत सहभागी झाली। उन्हाळ्यात स्थलांतर करणारी ही कुटुंब थंडीत सपाटीकडे आल्यानं त्यांची गणना करणं कर्मचाऱ्यांना शक्य झालं होतं। जब हम जून महिने में आए पहले सेंसस करने के उस समय जहां पे ये नहीं थे, अब जे आ गए तो अब हम जब ने चक्कर लगाया हमको पता चला कि ये लोग आए होंगे, तब हम इनको सेंसस किया है। आप अनपढ़ लोग है, हमारे को पता हो तो हम तो सब जानते, हम जानते नहीं ना अनपढ़ लोगों को। पण या जनगणनेने वेगळं वळणही घेतलं। काश्मीर विरोधी कारवाया करणाऱ्यांनाही जनगणनेत सहभागी करून घ्यायचं होतं। दगडफेक करणारे 12 मुल्ला मधल्या फुटीरवादी गटातला हा कॉलेज विद्यार्थी, आपल्या मित्रांना घेऊन तो पोलीस आणि पॅरामिलिटरी फोर्सला दगडफेक करून कायम लक्ष करत असतो। तन्वीरच्या म्हणण्यानुसार गेल्या 2 वर्षांमध्ये त्याचे बरेच मित्र पोलिसांशी संघर्ष करताना मारले गेलेत। त्याने आतापर्यंत प्रत्येक सरकारी कामाला विरोध केला, पण यंदा जनगणनेला त्याचा विरोध नव्हता। सेंसस को इसलिए सपोर्ट कर रहे हैं क्योंकि गिलानी साहब ने हमें कहा कि सेंसस को सपोर्ट दीजिए क्योंकि हमारे बेटर प्लानिंग के लिए है और हमारे फ्यूचर के लिए है। अतिरेक्यांच्या कारवायांमुळे जम्मू काश्मीरच्या काही भागात 1991 साली जनगणना करता आली नव्हती, तर 2001 साली अतिरेक्यांच्या भीतीमुळे अनेक जण दुसरीकडे राहायला गेले होते। कर्मचाऱ्यांना धमक्या देणं, जनगणनेचे रेकॉर्ड जप्त करणं, जाळणं असे प्रकार 12 मुल्ला आणि इतर ठिकाणीही झाले होते।
अतिरेक्यांनी या सगळ्याला काश्मीर विरोधी असल्याचा रंगही दिला होता. पण आज एका दशकानंतर परिस्थिती वेगळी आहे. They are going to the field and doing whatever work they have been assigned. Conditions were disturbed and this time this is quite peaceful and then we are doing our job very smoothly. 2008 विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन काश्मीरी जनतेने फुटीरवादी नेत्यांना आपल्या कारवायांवर पुनर्विचार करायला भाग पाडलं होतं. हमारा जो कल्चर है लैंग्वेज की हैसियत से या दूसरे मामलात में रिलीजन की हैसियत से उस हैसियत से हमें अपनी आइडेंटिफिकेशन को हर सतह पे वाजे करने की कोशिश करनी चाहिए. जम्मू कश्मीर का नागरिक है उसे गुजारिश करूंगा कि खुदा के वास्ते इन चीज़ों से दरेक करें जो सियासी आदमी कहते हैं और अपना सेंसेस जो आपके घर में अगर पांच हैं तो पांच लिखाइए. एक बच्ची यहाँ पर और थी उसकी दो बच्ची हमारे साथ. जनगणनेसाठी आवश्यक असतो तो लोकसहभाग. माहिती आणि ती जमवायचं कौशल्य यावर ते अवलंबून असतं. कॉलेजमध्ये लेक्चरर असणाऱ्या मुनीर अहमद आणि जनगणना कर्मचारी प्रत्येक दारोदारी फिरत होते. जम्मू काश्मीर सरकारने जवळपास 28 कर्मचारी यासाठी नेमले होते. ऑन अ व्हेरी फर्स्ट कॉल दे कम आउट दे गिव ऑल द डिटेल्स दे डोंट हाइड एनीथिंग वी डिड नॉट सी दैट काइंड ऑफ डिफिकल्टी हियर. दगडफेक करणारी नवी पिढी असो की सुरक्षित वर्ग जनगणनेमुळे काय फरक पडणार अशा सवालांनाही उत्तर द्यावं लागत होतं. आज या जनगणनेच्या यशाबद्दल सरकारला अभिमान वाटतोय.